नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। 27 वर्षांनंतर वृद्ध दाम्पत्यांना केला चोरी गेलेला मुद्देमाल सुपूर्द, लाखांदूर पोलिसांची कामगिरी। गत 27 वर्षापूर्वी रात्रीच्या सुमारास एका चोरट्याने राहत्या घरात घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यासह रोख रकमेची चोरी केल्याची घटना घडली होती। या घटनेत पीडित घरमालकाच्या तक्रारीवरून तत्कालीन पोलिसांनी घटनेतील आरोपीला अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला होता। सदर मुद्देमाल गत 27 वर्षापासून स्थानिक लाखांदूर पोलिसांत जप्त असल्याने सदर मुद्देमाल घटनेतील पीडित तक्रारकर्त्यांच्या सुपूर्द होण्यासाठी लाखांदूर पोलिसांनी पुढाकार घेत स्थानिक लाखांदूर न्यायालयात परवानगीची मागणी केली। त्यानुसार स्थानिक लाखांदूर पोलिसांनी केलेली मागणी मंजूर केल्याने तब्बल 27 वर्षानंतर घरफोडीत चोरी गेलेला व पोलिसांत जप्त मुद्देमाल घटनेतील पीडित तक्रारदार वृद्ध दाम्पत्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे। सदर मुद्देमाल 7 मार्च रोजी स्थानिक लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे व सहायक फौजदार रवींद्र मडावी यांच्या हस्ते घटनेतील पीडित वृद्ध दाम्पत्यांच्या सुपूर्द करण्यात आला आहे। सविस्तर असे की गत 27 वर्षापूर्वी 23 डिसेंबर 1995 रोजी स्थानिक लाखांदूर तालुक्यातील भागडी आसवलटोली येथील नीलकंठ नकटू धोटे व 69 वर्ष इसमाचे राहते घरात रात्री दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट येथील सुरेश महादेव कांबरे व 53 वर्ष नामक तत्कालीन आरोपी चोरट्याने घरफोडी केली होती। या घरफोडीत तत्कालीन आरोपी चोरट्याने पीडित घरमालकाच्या घरातून वजनी 8 ग्रॅम सोन्याची नथ व रोख 3000 रुपये चोरल्याची तक्रार लाखांदूर पोलिसांनी दाखल केली होती। यावेळी तत्कालीन पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करून तपास कार्य सुरू करण्यात आले होते। या तपास कार्यांतर्गत तब्बल 1 वर्षानंतर घटनेतील आरोपी तत्कालीन पोलिसांनी अटक करून चोरून नेलेला मुद्देमाल जप्त केला होता। दरम्यान सदर जप्त मुद्देमाल गत 27 वर्षापासून स्थानिक लाखांदूर पोलिसांनी जप्त होता। सदर जप्त मुद्देमाल घटनेतील पीडित तक्रारदाराचे सुपूर्द होण्यासाठी स्थानिक लाखांदूर पोलिसांनी पुढाकार घेत जप्त मुद्देमाल पीडिताच्या सुपूर्दतेसाठी स्थानिक लाखांदूर न्यायालयात मंजुरी मागितली। त्यानुसार स्थानिक लाखांदूर न्यायालयाअंतर्गत चोरी गेलेला मुद्देमाल पीडित तक्रारदारास सुपूर्द करण्याची परवानगी प्राप्त होताच स्थानिक लाखांदूर पोलिसांनी घटनेतील पीडित वृद्ध दाम्पत्यांना 27 वर्षांपूर्वी चोरी गेलेला व पोलिसांनी जप्त मुद्देमाल सुपूर्द केला। दरम्यान घरफोडीत चोरी गेलेला व आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी वृद्ध दाम्पत्यांच्या सुपूर्द होताना वृद्ध दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतापूर्ण समाधान दिसून आले। स्थानिक लाखांदूर पोलिसांनी 27 वर्षापूर्वी चोरी गेलेला माल वृद्ध दाम्पत्यांना सुपूर्द प्रकरणी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। फोर्टिफाईड मिठात कंकर नाही, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती। शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत अंगणवाडी केंद्रामार्फत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी बालकांना THR अंतर्गत विविध अन्नधान्य व पदार्थांचा पुरवठा केला जात आहे। या पुरवठ्याअंतर्गत फोर्टिफाईड मिठाचा देखील पुरवठा केला जात आहे। या मिठात आयोडीनच्या तुलनेत लोह अधिक असून पाण्यात सहजतेने विरघळत असल्याचे सांगून फोर्टिफाईड मिठात कंकर नसल्याची स्पष्टोक्ती लाखांदूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल मुक्से यांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार गत 6 मार्च रोजी लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील रिया मारबते नामक 1.5 वर्षीय लाभार्थी बालिकेला स्थानिक मासळ येथील अंगणवाडी क्रमांक 4 अंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या फोर्टिफाईड मिठात कंकर असल्याचा आरोप लाभार्थी बालिकेच्या पालकांनी केला होता। सदर प्रकरणी लाखांदूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे यांनी स्थानिक मासळ येथे भेट देऊन लाभार्थ्याला पुरवठा करण्यात आलेल्या फोर्टिफाईड मिठाची चौकशी केली। यावेळी लाभार्थ्यासह गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोर्टिफाईड मीठ पाण्यात मिसळून ढवळले असता सदर मीठ पाण्यात विरघळले। तथापि फोर्टिफाईड मिठात आयर्नचे प्रमाण 85 मिलीग्राम असल्याने नागरिकांत कंकर असल्याचा गैरसमज होत असल्याचे सांगितले। दरम्यान शासनाकडून THR अंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना पुरविण्यात येत असलेला फोर्टिफाईड मीठ आरोग्यासाठी फायदेशीर असून लाभार्थी बालकांच्या कुटुंबियांनी या मिठाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी मासळ येथील सरपंच सविता लेदे, उपसरपंच रुपेश पिल्लेवान, लाभार्थी बालिकेचे पालक नामदेव मारबते, शांता नागपुरे, रंजू सोनटक्के, रेखा नान्हे, सुनीता हरणे, अर्चना मांढरे, विस्तार अधिकारी पंचबाई, अंगणवाडी सेविका सारिका गोंडाने उपस्थित होते। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला